नमस्कार, मी निनाद कुलकर्णी. लेट्सअप न्यूज राऊंडअपमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. दिवसभरामध्ये घडलेल्या घडामोडींचं आपण लक्ष केंद्रित करून त्याचं विश्लेषण करणार आहोत. आज दिवसभरात देशभरात, राज्यासह देशभरात अनेक घडामोडी घडल्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे लोकसभेपूर्वी इंडिया आघाडी जी मोदींच्या विरोधात उभी ठाकली आहे मैदानामध्ये, त्यामध्ये फूट पडल्याचं चित्र आता समोर आलेलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणजेच ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडत म्हणजे पारखत घेत पश्चिम बंगालमध्ये आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. तर हा निर्णय त्यांनी जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासातच पंजाबमध्ये आप म्हणजे अरविंद केजरीवालांच्या आपने आम आदमी पक्षाने देखील स्वबळावर निवडणुका लढवण्याचा दावा केला आहे. अजून त्यांची अधिकृत घोषणा केली नाही आहे, पण ज्या पद्धतीने इंडिया आघाडी ही मोदींच्या विरोधात एकत्र येत त्यांनी एल्गार पुकारला होता, त्याच्यामध्ये आता ऐन निवडणुकीच्या तोंडावरती कुठेतरी फूट पडताना दिसते आणि याचा कुठेतरी फायदा भाजपला आणि मोदींना निवडणुकांमध्ये होईल असं चित्र यामुळे निर्माण झालेलं आहे. दुसरी जी घडामोड आहे ती म्हणजे मनोज जरंगे पाटील हे पुण्यामध्ये आहेत. मराठा आरक्षणासाठी त्यांनी मोर्चा जो काढलेला आहे त्यांचा मोर्चा आता सध्या पुण्यामध्ये आहे. पुण्यातनं ते सकाळी 10 वाजता खराडीतून निघालेले आहेत आणि ते आत्ता सध्या लोणावळ्याकडे मार्गस्थ होणारे. आज रात्री त्यांचा मुक्काम लोणावळ्यामध्ये आहे. संगमवाडीमध्ये त्यांचा आत्ता सध्या मोर्चा पोहोचलेला आहे. तुफान गर्दी त्यांच्या मोर्चामध्ये आहे. या म्हणजे मुंबईत दाखल होण्यापूर्वी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवरती सुनावणी पार पडली आहे. त्याच्यामध्ये मुंबई हायकोर्टानं जरांगे पाटलांना नोटीस बजावत राज्य सरकारचे पण कान उघडणी केली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं हे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर तिसरी जी आपण घडामोड बघणार आहोत ती म्हणजे एकीकडे मनोहर जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये टळ ठोकण्यासाठी जात असतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी म्हणजे उत्तरेश्वर देवाच्या यात्रेसाठी ते 2 दिवसांसाठी गेले आहेत. म्हणजे एकीकडे मनोज जरांगेंनी राज्यातलं टेन्शन वाढवलेलं असताना मुख्यमंत्री टेन्शन फ्री होत त्यांच्या मूळ गावी यात्रेसाठी गेलेत. नेमकं काय काय ह्याचं विश्लेषण आहे ते आपण थोडक्यात बघणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जी महत्त्वाची घडामोड जी घडलेली आहे ती इंडिया आघाडीमध्ये फूट पडली आहे. ममता बॅनर्जींनी लोकसभेमध्ये पश्चिम बंगालमधनं आपण स्वबळावरती जागा लढवणार आहोत, निवडणुका लढवणार आहोत आणि त्या पूर्ण ताकदीने लढवू असा त्यांनी विश्वास दाखवलेला आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये पण इंडिया आघाडीला कुठेतरी धक्का बसतानाचं चित्र आहे. त्या म्हणजे अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षानं देखील स्वबळावरती निवडणुका लढवण्याचा दावा केला आहे. अद्याप त्यांच्याकडून याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही आहे, मात्र ऐन निवडणुकांच्या म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांच्या तोंडावरती इंडिया आघाडीमधली ही फूट भाजपला कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर निर्माण करणारी आहे असं चित्र यामुळे निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीतले जे मित्रपक्ष आहेत त्यांनी म्हटलं आहे की जरी ममता बॅनर्जी या स्वबळावर निवडणुका लढवण्याचं जरी त्यांनी म्हटलं असलं तरी त्यांच्यात आणि आमच्यामध्ये मतभेद असू शकतात, मनभेद बिलकुल नाही आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याच्यावरती प्रतिक्रिया देताना म्हटलं की आमच्यामध्ये मतभेद असू शकतात पण मनभेद बिलकुल नाही. गेल्या 10 वर्षांपासून आम्ही ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये एकत्रित बसतोय त्याच पद्धतीने आम्ही आगामी लोकसभेच्या निवडणुकीत देखील विजयी होऊन एकत्रित येऊ असं त्या म्हणालेल्या आहेत. आणि जरी ममता बॅनर्जींच्या पक्षाने स्वबळावरची घोषणा केलेली असली तरी त्यांचे जे काही उमेदवार निवडून येतील ते इंडिया आघाडीतच राहतील असा विश्वास देखील खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला आहे. दुसरी घडामोड म्हणजे मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे मराठा आरक्षणासाठी मोर्चा घेऊन निघाले आहेत. त्यांच्या मोर्चामध्ये अंतरवली सराटीतनं निघालेल्या या मोर्चामध्ये नगरमधनं त्याच्यानंतर पुण्यामधनं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातनं त्यांना हा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. आजही पुण्यामध्ये जेव्हा त्यांची मोर्चा त्यांचा निघाला मार्गस्थ झाला तेव्हा पुण्यातले रस्ते अक्षरशः भगवे म्हणजे जिथं जाईल तिथपर्यंत लोकांची गर्दी पाहायला मिळत होती. जागोजागी त्यांचं ओवाळून त्यांची त्यांना स्वागत केलं जात होतं. त्यामुळे एकीकडे जरांगे पाटलांना वाढता प्रतिसाद बघता राज्य शासनाचं कुठेतरी टेन्शन वाढताना दिसतंय. तर याच्यामध्ये गुणरत्न सदावर्तेंनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की
मनोज जरांगे पाटलांना मुंबईमध्ये दाखल होण्यास हायकोर्टाने परवानगी नाकारावी, यामुळे येथील जनजीवन विस्कळीत होईल असा त्यांनी तर्क त्या याचिकेमध्ये व्यक्त केला होता. मात्र हायकोर्टाने ही याचिकेवरती तातडीची सुनावणी घेत ह्याला परवानगी नाकारलेली नाही ना. मनोज जरांगेंना मुंबई येण्यासाठी कुठलीही बंदी घातलेली नाही आहे. तर या उलट मुंबईमध्ये जेव्हा मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा दाखल होईल, त्यांच्यासोबत जे असलेले कार्यकर्ते, मराठा समाज आणि त्यांच्या गाड्या, यामुळे मुंबईतलं जनजीवन विस्कळीत होणार नाही याची काळजी, पूर्णपणे काळजी ही राज्य शासनाची आहे. याशिवाय मनोज जरांगे पाटलांना हायकोर्टाने नोटीस बजावली आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की जर या विषयावरती मत आहे ते मांडण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी हे न्यायालयात हजर राहावं आणि त्यांचं मत मांडावं असं हायकोर्टाने या याच्यात म्हटलंय आणि पोलिसांना नोटीस बजावण्यासाठी त्यांना निर्देश दिलेले आहेत. तिसरी घडामोड म्हणजे एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या वेशीवर येऊन ठेवले आहेत, म्हणजे पुण्यातला लोणावळा पार झाल्यानंतर, लोणावळ्याची सीमा क्रॉस केल्यानंतर मुंबईची सीमा हे चालू होते. म्हणजे अगदी म्हणजे उद्या जरी आपण म्हटलं तरी उद्या मनोज जरांगे पाटील हे पनवेल क्रॉस करतील आणि मुंबईमध्ये मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचतील, म्हणजे एकीकडे राज्याची राजधानी याच्यामध्ये ते जातील. आणि त्यांचा जो विश्वास त्यांनी केला की मुंबईमध्ये जाऊन आम्ही हे आरक्षण घेऊनच परतणार असं जे मनोज जरांगे म्हटलेत, त्या याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने ते कूच करतायत हा त्यांचा निर्धार हा पक्का आहे. या सगळ्या याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री हे त्यांच्या मूळ गावी म्हणजे दरी गावामध्ये गेलेले आहेत. त्यांच्या मूळ गावी यात्रा भरते, उत्तरेश्वर देवाची यात्रा. त्या यात्रेसाठी एकनाथ शिंदे हे 2 दिवसांच्या सुट्टीवर गेलेत. म्हणजे एकीकडे मराठा आरक्षणावरनं राज्यात वातावरण तापत असताना मुख्यमंत्री हे टेन्शन फ्री होत त्यांच्या मूळ दरी गावी या उत्तरेश्वर देवाच्या यात्रेसाठी गेलेले आहेत. म्हणजेच याचा अर्थ एकनाथ शिंदे हे अजूनही जरांगे पाटलांना कुठेतरी थोडासा म्हणजे हलक्यामध्ये घेत आहेत किंवा अजून ह्याच्यातनं काहीतरी तोडगा निघेल असा विश्वास एकनाथ शिंदेंना दिसतोय, हेच यावरनं दिसतंय. याशिवाय आज राज्यामध्ये जी घडलेली दुसरी म्हणजे घडामोड म्हणजे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली होती. त्या ईडीच्या चौकशीसाठी ते आज ईडी कार्यालयात सकाळी हजर झालेले आहेत 10 वाजताच्या सुमारास. यावेळी त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे आशीर्वाद घेत ईडी कार्यालयामध्ये हजेरी लावलेली आहे. अद्याप त्यांची चौकशी पूर्ण झालेली नाही आहे. या चौकशीमध्ये नेमकं त्यांना काय काय प्रश्न विचारण्यात आले याबद्दल कुठलीही माहिती अजून समोर आलेली नाही. पण ह्या याच्यामध्ये ही पण एक महत्त्वाची घडामोड होती. चौकशी संपल्यानंतर नक्कीच रोहित पवार याच्यावर भाष्य करतील. त्यावेळेस कळेल की ईडीच्या याच्या चौकशीमध्ये त्यांना कुठले कुठले प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्याबद्दल त्याच्या रोहित पवारांनी काय काय उत्तरं दिले याच्यावर आपण आपलं लक्ष असेलच. लेट्सअपचा न्यूज राऊंडअप या विशेष कार्यक्रम आपल्याला कसा वाटतोय, अजून कुठल्या बातम्या तुम्हाला याच्यामध्ये ऐकायला आवडतील हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद.